आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, हे बघ, मला कळतंय तुला राग आलाय, पण कंट्रोल कर ना. हा नाही, कारण तू रागवलास ना की तू परत बाटलीकडे जातोस. तू बाटलीकडे गेला तर संपलं ना यार सगळं. त्यामुळे शांत हो, दीर्घ श्वास घे असा आणि सोड. श्वास घे आणि सोड म्हणजे तुला कसं छान वाटेल. तू परत दारूला हात लावणार नाहीयेस, मला माहितीये ना. अरे गौरीजींचा पण तुझ्यावर विश्वास बसलाय. पूर्ण नाही बसला, थोडासा बसलाय. अरे आज थोडा बसलाय, उद्या आणखी थोडा बसेल, मग एक दिवस पूर्ण विश्वास बसेल. बघ तू, ते म्हणतात ना ते टुबुक टुबुक काय ते, हा थेंबे थेंबे तळे साचे. कसं आहे, तुम्ही आज तेच केलं जे तुम्ही आधी करत होतात, तर तुला तेच मिळणार जे तुला आत्तापर्यंत मिळालंय. असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. अरे प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार. हा एका दिवसात यश मिळत नाही, पण एक दिवस नक्की मिळणार. हा हे झाले का बाबा तुझे सुविचार ऐकून? गप्प बसशील जरा. नाही जाणार आहे मी पुन्हा त्या वाटेवर. कारण दारूच्या व्यसनापेक्षा बिट्टीचं प्रेम महत्वाचं आहे मला. आता मी नाही लावणार दारूला हात पुन्हा. भाई बास, मला हेच ऐकायचं होतं. आता मला खात्री आहे तू दारूला परत कधीच हात लावणार नाहीस. नाही लावणार ना? नाही लावणार. येस, आय ट्रस्ट यू. कुठल्याही परिस्थितीत मी हे होऊ देणार नाही. रुद्र, तुझी दारू मी कधीच सुटू देणार नाही. कारण तू दारूच्या नशेत बुडून राहणं माझ्या फायद्याचं आहे. तू दारूच्या नशेत बुडून राहिलास तर त्याचं खापर राजन आणि नंदिनीवर फोडून मला त्यांना तुझ्यापासून तोडायचं आणि मग तुझ्यावर आणि बिझनेसवर हक्क सांगायचा आहे. आणि हे माझं आधीच ठरलं. तू काय रे, दारूच्या नशेत बुडून जाशील आणि मग सगळा बिझनेस माझ्या हाती ये. मग बघ त्या नंदिनीला आणि तिच्या कुटुंबाला कशी रस्त्यावर आणते ती. त्यासाठीच तर प्याद म्हणून मला तुला पुढे करावं लागतंय. रुद्र माय बेबी, आय एम सो सॉरी, पण काय करणार, तुझी मम्मा अशीच आहे. कळलंय तुला? येस. काय कळलंय? गौरीजी आल्या. गौरीजन? अरे नाही आल्या रे. हा गौरीजी आल्या की मी सांगेन तुला. कसं सांगशील? कुत्र्याचा आवाज काढतो. दुसरे प्राणी नाहीयेत. मांजर चालेल? मांजरच ठरलंय ना, मग तेवढंच कर. हा फोन मध्ये राहू नकोस. त्या आल्या कीच आवाज काढ. बिट्टी बाळा, बरं वाटतंय ना तुला? रुद्रभाऊजी तुम्ही इथे? आईने बघितलं तर ओढेल ती. काळजी नको करू, पुष्पा आहे बाहेर, तो लगेच मला खुणवेल. आईला नाही आवडणार. मी तुला सॉरी म्हणायला आलोय.
हे घे. तुला खूप त्रास झाला ना माझ्यामुळे. रागाच्या भरात मी काय करून गेलो मलाच कळलं नाही. आय एम सॉरी. मला माफ करशील ना? सॉरी रुद्रा सर, मी नाही बोलू शकत तुमच्याशी. कट्टी आहेस? आई खूप चिडली आहे. तू नाही ना चिडलीस? मग तू आईशी बोलशील? मी मुद्दाम नाही ग केलं बाळा. आणि तू बोलत नाहीयेस ना माझ्याशी, मला माझं कशातच मन नाही लागत ग. अरे कुत्र ठरलं होतं का मांजर? भाऊ गौरीजी कशा आहात? मी काय म्हणतो, काम झाली? म्हणजे रुद्र सर नक्कीच इथे असणार. बेटी आई आली वाटत. हा तू आराम कर, मी येतो. बिट्टी काय सांगितलं होतं तुला? तुला ना एकटीला सोडून उपयोगच नाही. आता काम करताना तू माझ्या बरोबरच राहायचंस. गौरी अगं थांब, बरं नाहीये तिला.